कला विश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी. चुका तर प्रत्येक जण करतातच, पण चुकांमधून जो खरा सुधारतो आणि आपलं आयुष्य मार्गी लावतो तोच खरा सक्सेसफुल ठरतो. हे आजवर आपल्याला बऱ्याच ठिकाणांहून ऐकायला मिळालं आहे, पण या एका छोट्याशा मुद्द्यावरून एखादा सिनेमा किती रंजकदार गोष्ट मांडू शकतो हे आपल्याला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतं. तो सिनेमा घेऊन आला आहे मकरंद माने. सिनेमा आहे यंगराड. नमस्कार मित्रो, मी अमित तुमचं स्वागत करतो अल्ट्रा मराठीवर. यंगराड या सिनेमावर टाकूयात एक नजर. लहानपणापासून चौघं कायम सोबत असायचं, नुसती मैत्रीच नाही तर त्या पलीकडचं नातं होईल. नाशिकमधल्या चार उन्हाळ मुलांची ही कथा आपल्याला शेवटपर्यंत खुर्चीशी खेळून ठेवायला भाग पाडते. ही चार मुलं अशी आहेत जे खरं तर स्वतःच्याच मस्तीमध्ये जगणारी असतात. हां, स्वतःला सगळं काही ठाऊक आहे. अशाच आविर्भावात जगत असताना त्यांच्याकडून काही चुकाही घडतात, पण या चुका मग त्यांना किती महागात पडतात आणि त्यामुळे त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागतो याचं चित्रण या सिनेमात पाहायला मिळतं. यंगराड म्हणजे नेमकं काय हे देखील आपल्याला या सिनेमातून नेमकं कळेल. मध्यवर्ती भूमिकेत असणारा कॅरेक्टर असो किंवा त्याचे तीनही मित्र, या चौघांनीही केलेला अभिनय फार नॅचरल वाटतोय. कारण मुळात ते एस्टॅब्लिश्ड अभिनेते नाहीत आणि त्यांच्याकडून साकारला गेलेला अभिनय हा यंगराड मुलांप्रमाणेच बऱ्यापैकी वाटतोय, त्यामुळे हे सारं काही नाट्य खरोखर वाटतंय. सोबतीला शशांक शेंडे यानं साकारलेली भूमिका किंवा शरद केळकरची पाहुण्या कलाकाराची भूमिका हे देखील या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अजूनही बरेचसे चेहरे या सिनेमात डोकावत आहेत. सिनेमाची पटकथा मांडत असताना मकरंद माने सारख्या दिग्दर्शकानं हा सिनेमा फर्स्ट हाफमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता कशी वाढवेल याचा जास्त विचार करून बनवला, पण सेकंड हाफमध्ये मात्र अनेक सबप्लॉट्स फार घाईघाईत गुंडाळलेत की काय असं थोडंसं वाटतं, त्यामुळे थोडीशी निराशा होते. चित्रपट खऱ्या अर्थानं एक वेगळा मेसेज देणारा आहे. गाणी चांगली आहेत, मध्ये मध्ये सिनेमा हसवतो सुद्धा, काही ठिकाणी थोडासा इमोशनल ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आणि काही ठिकाणी सैराटसारखं थोडंसं बॅकग्राऊंड या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतं जे दाहक वास्तवही प्रेझेंट करतं. त्यामुळे हा सिनेमा मकरंद मानेसारख्या एका कसलेल्या दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून साकारला गेला असल्या कारणानं आपल्याला काहीतरी वेगळं सांगू पाहतोय. तो नेमकं काय सांगू पाहतो हे जर अनुभवायचं असेल तर सिनेमा पाहणं फार गरजेचं आहे. फाडली अर्थ धीरेची यायला वाघ येतो आपला फाडून काहीच गोष्टी करणार ना. या सिनेमाला तुम्ही एक चान्स नक्कीच देऊ शकता, कारण या सिनेमाचा दिग्दर्शक मकरंद माने यानं रिंगण या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला आहे आणि त्याच्या दिग्दर्शनातून साकारलेला हा पुढचा प्रयत्न प्रत्येक मराठी प्रेक्षकानं किमान एकदा पाहायला काहीच हरकत नाही. आमचा रिव्ह्यू पाहून तुम्हाला काय वाटतंय कळवायला विसरू नका आणि लाईक द्यायला सुद्धा. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.